नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पीएम किसानच्या 12 कोटी 50 लाखाहून अधिक लाभार्थ्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने केलाय RFT साईन, तर याबद्दल एक महत्त्वाचे अपडेट आहे. शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर अपडेट आहे. लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा निधी हा जमा होणार आहे. तर काय अपडेट आहे ते आपण सविस्तरमध्ये पाहूया. पीएम किसानच्या 12 कोटी 50 लाखाहून अधिक लाभार्थ्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. पीएम किसान सन्मान निधीचा 11 एप्रिल-जुलै 2022 हप्ता लवकरच तुमच्या खात्यात येणार आहे. राज्य सरकारने पात्र शेतकऱ्यांसाठी RFT स्वाक्षरी केलेली आहे. जर तुमची स्थिती 8व्या हप्त्यासाठी राज्याने स्वाक्षरी केलेली RFT असेल किंवा तुमचा 11व्याप्रमाणे केला असेल, तर तुम्हाला 11व्या हप्त्यासाठी RFT राज्याने स्वाक्षरी केलेली असेल तर 11व्या हप्ता लवकरच येणार आहे. बऱ्याच अंशी अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे 3 मे रोजी पीएम मोदी स्वतः हा हप्ता जारी करतील अशी शक्यता आहे, कारण हा हप्ता गेल्या वर्षी 15 मे रोजी रिलीज झाला होता. तुम्ही पीएम किसान सन्मान निधी https://pmkisan.government.in वेबसाईटला भेट देऊन तुमची पेमेंट स्थितीच तपासा. त्यानंतर अनेक वेळा तुम्हाला 1व्या, 2र्या, 3र्या, 4र्या, 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या, 9व्यासाठी राज्याकडून स्वाक्षरी केलेली RFT मिळते. 10वा किंवा 11वा हप्ता लिहिला जाईल. येथे RFTचं पूर्ण फॉर्मॅट रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर असा आहे, ज्याचा अर्थ लाभार्थ्याचा डेटा राज्य सरकारने संस्थापित केला आहे जो योग्य असल्याचे आढळले आहे. राज्य सरकार केंद्राला लाभार्थ्याच्या खात्यावर पैसे पाठवण्याची विनंती करते. आता FTOचा अर्थ जनरेट झाला आहे आणि पेमेंट कन्फर्मेशन बाकी आहे. जर FTOचा संदेश जनरेट झाला असेल आणि पेमेंट कन्फर्मेशन प्रलंबित असेल तर स्टेटसमध्ये दिसेल, याचा अर्थ तुमचा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाईल. FTOचे पूर्ण रूप म्हणजे फंड ट्रान्सफर ऑर्डर. याचा अर्थ राज्य सरकारने आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि बँकेच्या IFC कोडसह लाभार्थ्याची तपशिलीची पडताळणी ही केलेली आहे आणि तुमची हप्त्याची रक्कम तयार आहे आणि सरकार ती तुमच्या बँक खात्यावर पाठवेल अशा ऑर्डरसुद्धा देण्यात आलेला आहे. म्हणजे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे. अशाच प्रकारे शेतीविषयक महत्त्वाचा अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा.